नमस्कार अक्षदाच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी चायनीज सेंटर सारखी मस्त अशी ड्राय गोबी मंचुरियन बनवतोय ही जर तुम्ही बनवली तर बाहेरची खाणं विसरून जाल नेहमी घरीच बनवून खाल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एकदम लांब असा कट केलेला कोबी घेतलाय स्वच्छ धुवून एकदम कोरडा करून घेतलाय दोन कप आहे तो यामध्ये दोन बारीक कट केलेल्या मिरच्या घालायच्या आहेत यामध्येच अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा यामध्ये घालायची आहे यामध्ये आता मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालते आहे दोन चमचे मैदा घालायचा आहे यामध्ये जेवढं तांदळाचं पीठ तेवढाच मैदा यामध्ये घालायचं आहे आणि तेवढंच आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं आहे म्हणजेच दोन मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आता हे सगळं पहिल्यांदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे हाताने अगदी मिक्स करत असताना लागलंच तर अगदी फक्त पाण्याचा शिंतोडा देऊन पाण्याचा हबका देऊन हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण जसजसं वेळ जाईल तसतसं याला अजून पाणी सुटतं हे मिक्स केल्यानंतर मग बघायचं लागलं तर, तर अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने हे छान असं मळून आहे हे मी इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय यामध्ये आता मी फूड कलर घालती आहे हा मी पाण्यामध्ये थोडासा मिक्स केला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा नाही घातलात तरी चालेल फक्त हे याला छान कलर येण्यासाठी मी इथे घातलेलं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हे जास्ती ओलसर वाटलं तर थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडासा मैदा अजून तुम्ही यामध्ये घालू शकता पण हे आत्ता एकदम परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालं आहे आता एका बाजूला तेल देखील गरम झाले तेल एकदम हाय हीटवरती गरम करायचं नाही आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये हे आपल्याला सोडून घ्यायचं आहे आपण भजी जसे बनवतो अगदी तसंच हे आपल्याला बनवून घ्यायचं आहे चायनीज सेंटरवरती जसे मिळतात अगदी तसेच सेम चवीचे हे ड्राय गोबी मंचुरियन बनवून तयार होतात या पद्धतीने तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम असे होतात हे तुम्ही बनवल्यानंतर बाहेरचे अजिबात आणणार नाही घरीच बनवून खाल एवढे चविष्ट बनवून तयार होतात मस्त असे हाय फ्लेमवरती हे मी इथे क्रिस्पी होईपर्यंत तळून काढलेले आहेत असेच आपल्याला बाकीचे देखील तळून घ्यायचे आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला अजून नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो करू शकता तिथे देखील मी छोट्या छोट्या रेसिपी पोस्ट करत असते माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही ते पाहू शकता मस्त असे ड्राय गोबी मंचुरियन तयार आहेत रेसिपी कशी वाटली नक्की सांगा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद